आइए। नारायण जादव पकड़ा नारायण जाधव ना ठीक है बोलता सर का तुम्हें सर का बाजू लगा तुम्हें ये भाई ये ठिकाने आलो अपन नारायण जाधव गवलदरी मध्य मोड़ जो हा भाग आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता की त्यांच्या राहत्या घरामध्ये सोयाबीनचे ते गोणे ठेवलेले आहेत आणि तुम्ही आल्या हा भाग बघितला आहे ते भरपूर गोणे ठेवले सोयाबीनच्या आणि शेतीमधला हा परिसर आहे शेतीमध्ये एक घर आहे आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की त्या गोण्यांच्या मागे एक मोठा साप आहे आणि इथं आल्यानंतर लक्ष आलं आहे की तो नाग आहे विषरवंधा जो साप आहे आणि ग्रामीण भाग आहे शेतीचा परिसर आहे अवतीभोवती आणि अशा प्रकारचे साप कधी कधी घरामध्ये येऊ शकतात त्यातले जर आज नागपंचमी आहे त्याच्यामुळे नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि नागपंचमी दिवशीच सापांची पूजा केली जाते परंतु सापांना मात्र त्याच दिवशी पूजा केली जाते इतरवेळेस मात्र सापांना लोक घाबरतात आणि घाबरून त्यांची हत्या मात्र मोठ्या प्रमाणात होती आज मात्र नागपंचमीचा दिवस आहे सोमवार आहे आणि या ठिकाणी दिसतंय तुम्हाला की नागच आहे या नागाला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतल्यावरती पुन्हा निसर्गामध्ये सोडून देऊ राष्ट्रपतींनी सापांना आपण जर वाचवलं तर ती खऱ्या अर्थाने नागपंचमी साजरी होईल नेमका आज नागपंचमीचा दिवस आहे आणि या गुणीच्या मागे जो नाग आहे विषयावर जो साप आहे त्याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ दिसतंय तुम्हाला गोण्यांच्या मागे बसलाय तो शांतपणे मध्यम आकाराचा तो नाग आहे विषयवरमधला तो साप आहे याला आपण घेऊ सुरक्षित ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतल्यावरती निसर्गामध्ये पुन्हा त्याला सोडून देऊ घ्या थोडीशी पुढे राहत्या घरामध्ये कधी कधी असा शेतीचा परिसर असला तर अशा प्रकारचे साप त्या घेणे उंदीर खाण्यासाठी येऊ शकतात गारवा भरपूर आहे आणि शिकार खाऊन गारवासाठी या घेऊन आलेलं असणार आहे आणि त्याला आता ताळ्यामध्ये घेताना नागाचं वैशिष्ट्य असतं की खडा काढून त्या ठिकाणी ते फुटकार टाकतात आणि त्याच्यानंतर आपल्याला ते सावध करत असतात तर समोर तुम्हाला दिसतंय की ते थंडावा हळूहळू आहे आणि असा गारवा घेण्यासाठी त्या ठिकाणी तो शांतपणे बसला होता पण ताळ्यामध्ये घेताना मात्र त्यांनी त्याची नैसर्गिक सवय जी आहे खडा काढण्याची त्या ठिकाणी फणाकडून तो दाखवतोय आणि हा मध्यम आकाराचा मजबूत असा साप आहे आणि हा काही विनिशर नाही आहे विषयावरती आहे साप कधी कधी अशा पद्धतीने घरामध्ये येऊ शकतो नागाच्या मागच्या आपल्याला दिसतंय स्पेक्टर मार्क आपल्याला स्पष्टपणे दिसतो त्याच्या जवळ कोणी जायचा प्रयत्न केला की
योजना ती हवा बाहेर सोडा नि देव सत्कराचा आवाज आपल्याला स्पष्टपणे ऐकू येतो. नागाच्या समोर जर हालचाल झाली त्याच्या संपूर्ण लक्ष त्याच्या हालचालीवरती असतं आणि एकाच ठिकाणी त्यांचं लक्ष जर केंद्रित झालं तर बराच काळ त्या ठिकाणी त्यांचं लक्ष जे केंद्रित करून ठेवतात आणि अशा वेळेस आपल्या त्यांना जर तिसरी हालचाल झाली तर त्या दिशेने ते अतिशय वेगाने आक्रमण पण करू शकतात. तर त्याला काही करण्याच्या आत आपण एक विशेष असा किटचा वापर करू आणि वापर करून त्याला सुरक्षित ताब्यामध्ये घेऊ आणि नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ. आपण नेहमीसारखं किट वापरलंच आहे, त्या किटचा वापर करून याला आपण घेऊ सुरक्षित ताब्यात. नारायण जाधव गवलदारा यांच्या राहत्या घरामध्ये जो आपला नाग सापडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून दिला.